नाही. रोहित पवार भाजप त्या कारवाई थांबवतो. रोहित पवार जाणार नाहीत, कुठेच जाणार नाहीत, ते आपल्या आजोबांबरोबर ठामपण उभे आहेत जसं आम्ही आहोत. करा कारवाया तुम्ही, किती खोट्या कारवाया करणार. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा या दिल्लीच्या जुलमापुढे, नवीन मोगलशाहीपुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र. कारवाई करत राहा, आम्ही लढत राहू, आणि एक वेळ अशी येईल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे टेकावे लागणार. आता रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली. त्यांनी गुडघे टेकली आणि भाजपात पळून गेले. प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीनं दाखवले, ते भाजपात गेले, कारवाई थांबली. हसन मुश्रीफ काय झालं, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या. पण आमच्यासारखे लोक, मग अनिल देशमुख असतील, मी असेन, रोहित पवार असतील, अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी, ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. मग आमच्यावर कारवाया करायच्या, आमची घरं दारं जप्त करायची, तुम्ही काही करा. पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही. चोऱ्या माऱ्या करायच्या, भ्रष्टाचार करायचा, शेतकऱ्यांच्या कारखान्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे, वीज बिल एमएसएमईचं भरायचं नाही, आणि विचारणं झालं तर त्याचं नाव छळा द्यायचं. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल, तर व्यवसाय आम्हीही करतो, पण सगळं काय सुरळीत भरतो, कोणाचा छळ करत नाही, खिचडीच्या नावाने चोरी करत नाही, कोविडच्या नावाने चोऱ्या करत नाही. म्हणून उगाच जे सत्य आहे त्याच जोरावर कारवाई सुरू आहे. म्हणून रोहित पवारला अगर काय लपवायचं नसेल, घाबरायचं नसेल, तर उत्तर द्यावं ना ईडीला. कशाला तू घाबरायची आणि एवढा तळतळ फपाट करायची गरज आहे.